नमस्कार, मी मंदाकिनी लातुरे माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक मस्त सी मसालेदार मटन रेसिपी घेऊन आलेले आहे. मटन करी ही म्हणू शकता, एकदम झणझणीत बनवणार आहे. चला त्याला लागणारे साहित्य व कृती पाहूया. अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला लागणारे मसाले, एक वाटी खोबर, कांदा लसूण तिखट, लाल तिखट, मीठ मसाला, हिंग, तूप किंवा तेल, तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही यूज करू शकता. हे मसाले खडे मसाले घेतले मी काही. तीळ, शाही जिरा, जिरा, काळी मिरी, लवंग, दालचिनी ह्याला आपण मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट. चला तर आपण आधी खोबर आणि खडे मसाले मिक्सरला लावून घेऊ. पाहू शकता मी इथे वाटून घेतलेलं आहे खोबर. आता मटणमध्ये हळद व मीठ घालून मिक्स करूया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. आपण ह्यात लसूण आणि अद्रक घालून घेऊया. आपण ह्याचा वास जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर आपण मटण घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. मटणाचं पाणी सुटेपर्यंत आपण त्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही मटणला पाणी सुटलेलं आहे. गरम केलेला पाणी घालून घ्यायचं आहे. मग आता मटण शिजेपर्यंत आपण ह्याला शिजून घेऊया झाकण लावून. मटण शिजलेलं आहे. चला तर एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मी ह्यातली सूप काढून ठेवलेला आहे आणि काही मटणचे पीससुद्धा काढून ठेवलेलं आहे. ह्याचा सूप प्यायला खूप स्वादिष्ट असतो. तुम्हीही नक्की ट्राय करा, सूप पिऊन पहा. आवडलं तर नक्कीच कमेंट करा. चला आता फोडणी मारूया. तूप घालून घेऊया थोडीशी. ह्यात आपण वाटलेला खोबर गोल्डन फ्राय करून घेणार आहोत. छान अशी भाजून घेणार आहोत. खोबर भाजून झालेले आहे. आता आपण हिंग आणि मसाले घालून घेऊया व कांदा लसूण तिखट आणि लाल तिखट. हलकसं भाजून घेऊया. आपण मटण करी घालून घेऊया. आता एकदम लहान आचेवर आहे गॅस. तुम्हाला करी किती हवे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्या आणि तिखट आणि मसाले थोडंसं शिजू द्या. कोथिंबीर घालूया. आपलं मटण इथे तयार आहे. चला सर्व करूया. आपलं मटण तयार आहे. लिंबू, कांदा, रोह भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तुमचा अनुभव नक्कीच कमेंट करा.